आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. राधानगरी काळमावाडी पाणलोट क्षेत्रात पाऊस, दूधगंगा पातळीत सुरू झाली वाढ. राधानगरी काळमावाडी परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने दूधगंगा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढू लागली आहे. नदी पात्रात पाण्याची पातळी वाढू लागल्याने पाण्यातील मोटरी काढण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. 2 दिवसापूर्वी अचानक आलेल्या पावसानं अनेक पाण्याच्या विद्युत मोटारींना जलसमाधी मिळाली आहे. सदलगा येथे 2.8 मिलीमीटर पावसाची नोंद असून पाणी पातळी 530.750 इतकी आहे. 160.8 क्युसेसने विसर्ग सुरू असल्याची माहिती केंद्रीय जल आयोगाचे इन्चार्ज MB पाटील यांनी दिली. मात्र सध्या पडत असलेला पाऊस अतिशय कमी असून सदलगा परिसरातील पिकांना मोठ्या पावसाची गरज आहे. महानकर न्यूज साठी सदलगाहून प्रतीक कदम.